हॅलो एव्हरीवन आज काहीतरी मी डिफरंट घेऊन आली आहे तर आज राखी कशा पद्धतीने करायचं ते बघूया त्याच्यासाठी हे दोन साईजचं बीड घेतली आहे आणि अँकल थ्रेड घ्यायचं आहे मग अशा प्रकारे तुम्हाला एक दोन थ्रेड कट करून घ्यायचं आणि एंडला थोडंसं डिस्टन्स सोडून इथे एक नॉट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे ते नॉटच्या साईडला तुम्हाला स्टिक करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला ते राखी करायला इझी होईल तर बघा अशा पद्धतीने टू पार्ट करून हे फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला गेअर वायरच्या सहायतेने बीड इन्सर्ट करून घ्यायचं आणि बीड इन्सर्ट करताना तुम्हाला आधी एक बिग बीडपासून स्टार्ट करायचं आहे तर एक बिग बीड एक स्मॉल बीड एक बिग बीड एक स्मॉल बीड अशा पद्धतीने बीड इन्सर्ट करून घ्यायचं ठीक आहे आणि एंडला तुम्हाला एक स्मॉल बीडने एंड करायचं ठीक आहे आणि व्हाईट कलरचं बीड मी टोटल ट्वेंटी वन बीड इन्सर्ट करून घेतली आहे त्याच्यानंतर हे थ्रेडमध्ये तुम्हाला गेअर वायरने एक व्हाईट बीड इन्सर्ट करून घ्यायचं मग हे सगळं बीडला थोडंसं लूज करायचं आणि हे जे आ, गोल्ड कलरचं बीड आहे त्याच्या बॅक साईडने तुम्हाला गेअर वायर इन्सर्ट करून राईट साईडला अशा पद्धतीने वळून घ्यायचं मग हे जे लेफ्ट साईडचं व्हाईट बीड आहे एक वरती पुश करायचं मग हे एक राईट साईडमध्ये एक बीड इन्सर्ट करायचं अशा पद्धतीने मग त्याच्यानंतर हे जे लेफ्ट साईडचं बीड आहे त्याच्या बॅक साईडने तुम्हाला अशा पद्धतीने गेअर वायर इन्सर्ट करून ते लेफ्ट साईडला वडायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर पूर्ण प्रोसेस तुम्हाला याच पद्धतीने करायचं तर बघा तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा ह्यामध्ये एक व्हाईट बीड इन्सर्ट करून आ, हे जे गोल्ड बीड आहे त्याच्या बॅक बॅकसाईडने वायर इन्सर्ट करून त्याला लेफ्ट साईडला अशा पद्धतीने वळून घ्यायचं ठीक आहे तर पूर्ण तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे तर आता मी तुम्हाला एंडमध्ये दाखवते कशा पद्धतीने करायचं आणि फ्रेंड्स हे जे स्टार्टिंगचं दोन बीड आहेत त्याच्यामध्ये हे नॉट आलं पाहिजे तर बघा अशा पद्धतीने हे सगळं बीड इन्सर्ट करून घेत आहे बघा हे जे राईट थ्रेड आहे त्यामध्ये एक व्हाईट बीड इन्सर्ट करून आ, हे गोल्ड बीडच्या बॅक साईडने तुम्हाला गेअर वायर इन्सर्ट करून ते थ्रेडला लेफ्ट साईडला वडायचं मग इथे हे गोल्ड बीडजवळ एक दोन वेळा नॉट करून घ्यायचं अशा पद्धतीने ठीक आहे मग त्याच्यानंतर आ, हे दोन्ही थ्रेड मिळून अशा पद्धतीने एकदा नॉट करून घ्यायचं तुम्ही एवढं देखील राखी म्हणून यूज करू शकता आ, तर आणखी एक स्टेप दाखवते त्याच्यासाठी हे राखीला अशा पद्धतीने पलटून घ्यायचं हे जे दोन व्हाईट बीड आहे ते तुमच्याकडे यायला हवं मग हे जे राखीचं लेंथ आहे तेवढं तुम्हाला दोन थ्रेड कट करून घ्यायचं आणि सेम इथे एंडमध्ये नॉट करून घ्यायचं आहे मग एक पार्टमध्ये अशा पद्धतीने गेअर वायर इन्सर्ट करून हे जे व्हाईट बीड आहे त्याच्या बॅक साईडने गेअर वायर इन्सर्ट करून थ्रेडला पुढे वडून घ्यायचं मग हे जे लॉक आहे ते बीडच्या बॅक साईडला लॉक होतं मग त्याच थ्रेडमध्ये एक गोल्ड बीड इन्सर्ट करून घ्यायचं हे जे गोल्ड बीड आहे त्याच्या खालीच ते सेट होतं मग हे सेकंड पार्ट थ्रेडमध्ये अशा पद्धतीने गेअर वायर घेऊन त्यामध्ये एक व्हाईट बीड इन्सर्ट करून घ्यायचं मग त्याच्यानंतर तुम्हाला हे जे गोल्ड बीडचं थ्रेड आहे त्याला अशा पद्धतीने घेऊन तुम्हाला वरून गेर वायर इन्सर्ट करायचं आहे खालून करायचं नाही आहे मग हे थ्रेडला अशा पद्धतीने वडून घेतल्यानंतर ते अगदी गोल्ड बीडच्या खालीच फिट झालं पाहिजे मग हे जे व्हाईट बीड आहे त्याच्या बॅक साईडने गेअर वायर इन्सर्ट करून थ्रेडला पुढे वडून घ्यायचं मग त्यामध्ये एक गोल्ड बीड इन्सर्ट करायचं त्याच्यानंतर ह्या थ्रेडमध्ये तुम्हाला एक व्हाईट बीड इन्सर्ट करून घ्यायचं मग प्रत्येक वेळी व्हाईट बीड इन्सर्ट केल्यानंतर हे जे गोल्ड बीड असतं त्याच्यावरून तुम्हाला गेअर वायर इन्सर्ट करून थ्रेडला अशा पद्धतीने खाली वडायचं आणि हे थ्रेडला दोन्ही थ्रेडला अशा पद्धतीने वडून घ्यायचं म्हणजे ते गोल्ड बीडच्या खाली फिट होतं मग सेम ॲज इट इज व्हाईट बीडच्या बॅक साईडने अशा पद्धतीने गेअर वायर इन्सर्ट करून थ्रेडला पुढे वडून घ्यायचं तर पूर्ण एंडपर्यंत तुम्हाला याच पद्धतीने करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे राखी तुम्हाला मार्केटमध्ये हंड्रेड रुपीज वन फिफ्टी रुपीज अशा प्रकारे मिळतं तर घरी तुम्ही कमीत कमी मटेरियलमध्ये अशा प्रकारे राखी करू शकता तर अजून खूप व्हरायटीचे मी राखी घेऊन येणार आहे तर माझं चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता मी तुम्हाला एंडमध्ये दाखवते कशा पद्धतीने करायचं तर बघा इथे व्हाईट बीडच्या साईडने गेअर वायर इन्सर्ट करून थ्रेडला पुढे वाढायचं मग त्या थर्डमध्ये गोल्ड बीड इन्सर्ट करायचं मग त्याच्यानंतर ह्या थ्रेडमध्ये एक व्हाईट बीड इन्सर्ट करून हे जे गोल्ड बीड आहे त्याच्यावरून तुम्हाला अशा पद्धतीने गेअर वायर इन्सर्ट करून थ्रेडला खाली ओढून घ्यायचं आणि ते बीडला देखील अशा पद्धतीने दे फिट करून घ्यायचं आहे मग एंडला अशा पद्धतीने एक दोन वेळा नॉट करून घ्यायचं तर आता एंडला बघा इथे अशा प्रकारे सगळं थ्रेड एकत्र एक घेऊन इथे मिडलमध्ये नॉट करून घ्यायचं आणि या साईडला देखील सेम ॲज इट इज तुम्हाला सगळं थ्रेड एकत्र घेऊन इथे मधी नॉट करून घ्यायचं आणि हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला कट करून इक्वल करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स हे डिझाईन आवडलं असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा ला असे छान छान डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता परत भेटू एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय टेक केअर